सातारा न्यूज आयोजित करत आहे मोफत गौरी गणपती आकर्षक सजावट स्पर्धा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 96047403014 या क्रमांकावरती किंवा 91-12-66-57-27 या क्रमांकावरती। देखाव्याच्या स्पर्धेमध्ये आता पूर्वी भाग घेत होतो, हल्ली काही सध्या खूप वर्षात भाग वगैरे घेतलेला नाही आहे, पण प्रत्येक वर्षी आमच्याकडे गणपती बसवताना आणि जे काही आम्ही गौरीची सजावट करतो त्याच्यामध्ये शक्यतोवर जितका पर्यावरणाला पूरक असेल त्याच पद्धतीने आम्ही करत असतो। बाहेरचं विकतचं काहीतरी आणून ते मांडायचं किंवा करायचं ही कल्पना म्हणजे आम्हाला पहिल्यापासून पटत नाही आणि मी करतही नाही आहे। त्यामुळं कसं होतं, शक्यतोवर आम्हाला घरात जितकं शक्य होईल तितकं आम्ही करतो आणि घरातले आम्हाला त्याच्यात सगळी घरं मदत करतात, म्हणजे माझे दीर असू देत किंवा माझ्या पुतण्या मुलगी हे सगळेजणं माझी सुनबाई आम्हाला सगळे जरा मदत करतात आणि आम्ही काय फारसा काजावाजा न करता आम्हाला शांतपणे हे सगळं करणं आवडतं आणि ह्या करण्यानं थोडंसं आमच्या कुटुंबातले जे काही सगळे सदस्य एकत्र येतात त्याचा आम्हाला आनंद असतो। माननीय शिवनीताई कळसकर यांनी जी काही स्पर्धा आत्ता भरवलेली आहे ह्या स्पर्धेबद्दल तसं बघायला गेलं तर आम्हाला फार उत्सुकता आहे। खरं म्हणजे या स्पर्धेत भाग घ्यायची पण इच्छा होती, परंतु थोडंसं काही कारणानं मला यावर्षी काही भाग घेता आला नाही, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की भाग घेण्याचा प्रयत्न करू। आणि आमच्या ह्या विभागामध्ये घंटागाडी वगैरे तसं वेळेवर येते नाही असं नाही, पण शक्यतोवर जरा जो काही कचऱ्याचा किंवा आम्हाला जो सिव्हिलमधल्या थोडंसं घाणीचा जो काही प्रॉब्लेम होतो तो जर त्यांनी प्रश्न सोडवला तर फार बरं होईल, कारण ही आमची खूप वर्षापासूनची मागणी आहे आणि सिव्हिल प्रशासन त्याच्याकडे म्हणावं असं लक्ष देत नाही आहे, कारण ही मागची बाजू पडते त्यामुळं त्यांचं बऱ्यापैकी आणि आमच्या कॉलनीचा उतार तिकडं असल्यामुळं आमचं सांडपाणी तिकडं जातं। तरी थोडंसं आता त्यांनी पाईपलाईन केलेली आहे पण तरी देखील जितकी व्यवस्था ठेवायला हवी तितकी ठेवली जात नाही आहे, त्यामुळं कदाचित आम्हाला काही वेळेला असं वाटतं की विशेषतः कोरोनाच्या काळात की आमचं नागरिकांचं आरोग्य फार धोक्यात येत आहे की काय, कारण त्यावेळेला कसं होत होतं इकडून सगळं इकडे एक मागच्या साईडला पोस्टमॉर्टम रूम आहे आणि इथं ही मागची बाजू सगळी मोकळी असल्यामुळं त्यांचं जे सांडपाणी कचरा वगैरे ते सगळं बऱ्यापैकी ते इथं डिस्ट्रॉय करत होते। आता त्यांना सांगून सांगून ते सगळं त्यांनी बंद केलेलं आहे, पण तरी देखील अजून आणि आपलं सिव्हिल हे खूप छान आहे, परंतु आपले जे झाडाची त्यांनी निगा वगैरे राखायला पाहिजे ती त्यांच्याकडून इतकं होत नाही आहे मेंटेनन्स, तर त्याच्यात त्यांनी थोडंसं लक्ष घालून आपल्या साताऱ्याचं नाव रौपिक वाढवावं एवढीच त्यांना विनंती आहे।